श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी ही 25 जूनला आहे. हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 2:43 ते 3:39 आहे. या व्यतिरिक्त 2 अजून शुभ मुहूर्त देखील आहे. पहिला संधी प्रकाश मुहूर्त 25 जूनला संध्याकाळी 7:21 ते 7:42 आहे. यानंतर रात्री उशिरा 12:04 ते 12:44 निशिता मुहूर्त सुरू होईल. तर आपल्याला गणपती बाप्पाची जर पूजा शुभ मुहूर्तावर करायची आहे तर त्यासाठी शुभ मुहूर्त दुपारचाच आहे. 2:43 ते 3:39 या काळामध्ये जर आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली आणि सेवा केली तर गणपती बाप्पा आपली इच्छा आणि मनोकामना नक्कीच पूर्ण करतील. तसे चंद्रोदयाची वेळ रात्री 10:05 आहे. अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी, सोबतच हनुमानजीचेही स्मरण करावे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात. पूजा करण्यासाठी आपण सकाळीच उठावे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती ही पूजा केली तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही काम करत असतो ते फलदायी ठरत असते, कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही सेवा करत असतो त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. तर या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्यावरती येणारी सर्व संकटे विघ्ने दूर होतील. तसेच घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिचं आजारपण देखील दूर होईल. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. या दिवशी सकाळी लवकर उठावी. गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करायची आहे. पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती ही विराजित करावी. प्रथम एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर गणपती बाप्पाला आपण अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा. अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीर्ष पठण करणे अत्यंत गरजेचं आहे, तरच आपल्याला गणपती बाप्पाची जी काही पूजा करत असतो त्याचे फळ हे मिळत असते. अगदी तेव्हा जरी शक्य झाले नाही तरी पण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पण गणपती अथर्वशीर्ष पठण करावे किंवा श्रवण केले तरी पण चालेल. तसेच ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 या दिवशी जप करायचाच आहे. अगदी 11 देखील नाही आणि 21 देखील नाही, 108 आपल्याला या दिवशी हा मंत्र म्हणायचाच आहे की ज्या गणपती बाप्पाची कृपा ही आपल्यावरती नक्कीच होईल. या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करावी. गणपतीला उदबत्ती, दीप, नैवेद्य, फळे आणि फुले अर्पण करावीत. संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे. या दिवशी गणपतीला लाल सिंदूर लावावे. असे केल्याने मंगळ दोष आपले संपतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून गणेशजींना त्यांच्या प्रिय पदार्थांचे नैवेद्य दाखवावे. या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. याने गणपती प्रसन्न होऊन मनोइच्छित फळ प्रदान करतात आणि सुख सौभाग्याचा आशीर्वाद देतात. मोदकाव्यतिरिक्त आपण लाडू, नारळाची वडी, खिरापत देखील अर्पित करू शकता. या दिवशी चंद्रोदयानंतर आपण हा एक श्लोक वाचून मगच आपण उपवास हा सोडायचा आहे, तरच तुमचं व्रत हे फलदायी ठरेल. तर तो श्लोक असा आहे की गणेशाय नमस्तुभ्यम सर्वसिद्धी प्रदायक संकष्ट हर मे देवम गृहाणार्ध्यम नमस्तुते कृष्ण पक्षे चतुर्थ्यातु संपूजितम विधुदये क्षिप्रम प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमस्तुते. आपल्याला हा श्लोक तुम्हाला जेवढ्या वेळा म्हणणे शक्य होईल तेवढ्या वेळा हा श्लोक म्हणायचा आहे. अगदी 21 किंवा 11 देखील हा श्लोक म्हणू शकता. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्हाला श्लोकचं रेकॉर्डिंग देखील भेटेल, ते देखील तुम्ही श्रवण करू शकता. पण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण हा श्लोक म्हणून मगच आपला उपवास जो काही आहे तो सोडायचा आहे. आता या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे? आपण जेव्हा सकाळी आंघोळ करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोड्याशा दुर्वा टाकायच्या आहे, तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि 2 गोमूत्र टाकायचे आहे. आपल्याला हे सर्व टाकून मगच आंघोळ करायची आहे. आता हे टाकल्यानंतर आपण आंघोळ करत असतो तेव्हा पहिल्यांदा आपल्या उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि नंतर मग डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन आंघोळ करायची आहे. गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात.
त्यामुळे तुम्ही जेव्हा आंघोळ करत असता त्यामध्ये काळे तीळ जरूर टाकावे. यामुळे आपल्यावरती जर पितृदोष असेल तर तो देखील दूर होत असतो. आता हे सर्व वस्तू जेव्हा आपण पाण्यात टाकतो तेव्हा आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे. अगदी तुम्ही आंघोळ करत असताना देखील ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणून मगच आंघोळ केली तर आपल्याला त्याचे पुण्यफळ हे नक्कीच मिळेल. तसेच आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील मिळेल. आपल्या घरामधील अगदी छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 5 दुर्वा, काळे तीळ आणि 2 थेंब गोमूत्र हे टाकायचं आहे. आणि हे सर्व टाकूनच मग आंघोळ करायची आहे. आता जर तुम्ही तोंडात पाणी घेत असाल तर या दिवशी तुम्ही तोंडात पाणी घेतलं नाही तरी पण चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या सर्व वस्तू टाकून मगच आंघोळ करायची आहे. तसेच हे सर्व झाल्यानंतर आपण शुभ्र वस्त्रे परिधान करायचे आहे. मग तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे हे घालू शकता. फक्त आपल्याला या दिवशी काळा रंग चुकूनही घालायचा नाही. जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो, त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा देखील काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करायची नाही. आपण जर असे केले तर आपण जी काही पूजा करत असतो ती पूजा ही सफल ठरत नाही. अगदी घरामधील लहान मुलाला देखील या दिवशी काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.